नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे टॉप 5 बेस्ट स्मार्टफोन सांगणार आहे जुलै महिन्यात भारतात लॉन्च होणार आहे. व या लिस्टमध्ये मी फक्त तेच स्मार्टफोन इन्क्लूड केले जे आपल्याला त्यांच्या पैशाच्या हिशोबाने एक चांगली व्हॅल्यू प्रोव्हाइड करत आहेत. तर असा कोणता स्मार्टफोन असेल जुलै महिन्यात लॉन्च होणार आहे पण मी या लिस्टमध्ये नाही इन्क्लूड केलं, तर त्याच्यामागे फक्त दोनच कारणं आहे. पहिलं म्हणजे तो स्मार्टफोन आपल्याला एक चांगली व्हॅल्यू नाही प्रोव्हाइड करत त्याच्या प्राईजच्या हिशोबाने, ओव्हर प्राईस तो स्मार्टफोन आहे. आणि दुसरं म्हणजे तो स्मार्टफोन एका रिनाउंड ब्रँडचा नाही आहे, म्हणजे एका छोट्या मोठ्या ब्रँडचा तो स्मार्टफोन आहे. तर तुम्हाला काही डाऊट असल्या लिस्ट मध्ये तुम्ही मला खालती नक्की कमेंट मध्ये सांगा. हे टॉप 5 स्मार्टफोन सांगण्याचे, जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती मला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनल आधी सबस्क्राइब करा व बाजूचा जो बेल आयकॉन आहे तोही दाबून ऑलवरती क्लिक करा, कारण टेक्निकल शिक्षा जो चॅनल आहे तो तुम्हाला असेच मराठी टेक व्हिडिओज बघायला भेटतात. व ह्याच चॅनलचे तुम्हाला रात्री 9 वाजता असल मराठी टेक बातमीही दिल्या जातात, म्हणून चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जुलै महिन्यामध्ये आपल्याला एसूसकडनं एक स्मार्टफोन बघायला भेटणार आहे, तो म्हणजे एसूसचा आरोजी फोन 3 स्मार्टफोन. एसूसचा जो आरोजी फोन 2 स्मार्टफोन होता तो एक हिट स्मार्टफोन होता, त्या टायमाला एकदम बेस्ट बाय स्मार्टफोन होता तो. प्रत्येक टेक रिव्ह्यूवरनी आणि प्रत्येक गेमरनी त्या स्मार्टफोनला चांगलं म्हटलेलं, एकदम भारी तो स्मार्टफोन होता. व त्याच स्मार्टफोनचा सक्सेसर एसूस आरोजी फोन 3 आपल्याला ह्या जुलै महिन्यात बघायला भेटणार आहे. जर आपण याचे फीचर्स बघितले, त्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे आपल्याला तो स्नॅपड्रॅगनचा 865 एक लेटेस्ट चिपसेट बघायला भेटतो. व ह्या स्पेशली स्मार्टफोनसाठी हा चिपसेट त्यांनी ओवरक्लॉक केला आहे, म्हणजे एका प्रोसेसरमधनं आपल्याला जेवढी जास्त पॉवर काढता येईल तेवढी जास्त पॉवर त्यांनी या 865 प्रोसेसरमधनं काढली. जर आपण त्याची रॅम बघितली तर असं काही रुमर्समधनं समजतं की आरोजी फोन 3 आपल्याला जास्तीत जास्त 16 GB रॅम बघायला भेटते. आत्ता सध्या तर स्मार्टफोनमध्ये 8 GB रॅमच खूप जास्त झाली, 16 GB रॅम म्हणजे काहीतरीच झालं, पण स्पेशली फक्त गेमरसाठी एक खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्या स्मार्ट 16 GB रॅम प्रोव्हाइड करतात. जर आपण ह्याची बॅटरी बघितली तर ह्यात तुम्हाला 6000 mAh मोठी बॅटरी बघायला भेटते, जिथे तुमचा जो गेम आहे अजिबात तुम्हाला लॅग नाही होणार व गेम तुम्ही जेवढा पाहिजे तेवढा जास्त टाइम खेळू शकता. व त्याच बॅटरीला चार्ज करण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये 30 वॅटचा एक फास्ट चार्जरही बघायला भेटतो. फ्रंटला मी जसं म्हटलं की 20 MP आपल्याला सेल्फी बघायला भेटते. फ्रंटला जो आपल्याला डिस्प्ले तो 144Hz एक एमोलेड डिस्प्ले बघायला भेटतो. व बाकीचे जर आपण फीचर्स बघितले तर फक्त गेमर सेंटर हे फीचर आहेत, तुम्हाला याच्यात एअर ट्रिगर्स बघायला भेटतात. परत टाईप सीसाठी तुम्हाला एक सेपरेट पोर्ट बघायला भेटतो आहे खालती. इयरफोन जॅक हे आपल्या याच्यात बघायला भेटते, जे 3.5 mm इयरफोन जॅक आहे तेही याच्यातनं त्यांनी नाही हटवले, तेही बघायला भेटते. जर आपण याची डेट बघितली, लॉन्च डेट बघितली, तर हा स्मार्टफोन त्याला मिड ऑफ जुलै म्हणजेच 15 ते 20 जुलैच्या मध्ये भारतात बघायला भेटणार आहे. जर आपण याची प्रायझिंग बघितली किती असू शकते आरोजी फोन 3 तर आपल्याला याची एक्सपेक्टेड प्राईज आहे 40 ते 45 थाउजंड. जसा आरोजी फोन 2 स्मार्टफोन 38 थाउजंडला लॉन्च झालेला, तसंच हा जो आरोजी फोन 3 स्मार्टफोन स्पेशली यांच्यामधला जो चिपसेट 865 थोडासा महाग चिपसेट आहे आणि याची जी प्राईसिंग आहे ते आपल्याला 40 ते 45 हजाराच्या आत बघायला भेटते. लिस्टमध्ये नंतरचा जो स्मार्टफोन येतो तो एक एंट्री लेवल स्मार्टफोन आहे रिअलमीकडनं येणारा. व या स्मार्टफोनबद्दल दिवसेंदिवस लीक आणि रुमर वाढत चाललेत, मी माझ्या बातमींमध्ये या स्मार्टफोनबद्दल जास्त सांगत असतो. रिअलमीचा जो C11 स्मार्टफोन आहे तो 30 जूनला मलेशियाला लॉन्च होणार आहे. व त्याच्यानंतरच आपल्याला 10-12 जुलैला भारतामध्ये हा बघायला भेटेल. व याचं जे नाव आहे ते Realme C11 असंच ठेवण्यात येणार आहे. माझ्या मते हा एक एंट्री लेवलचा स्मार्टफोन असू शकतो, म्हणजे याची जी प्राईसिंग आपल्याला ती 8 हजाराच्या आत बघायला भेटते. तर आपण जे स्पेसिफिकेशन आणि फीचर बघितले तर आपल्या याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे तो मीडियाटेकचा हिलिओ G35 एक चिपसेट बघायला भेटतो, जो एक गेमिंग चिपसेट आहे. जसं मीडियाटेकने आणि रिअलमीने जे ॲड्स केले त्याची मार्केटिंग केली एका गेमिंग चिपसेटच्या ह्याच्या हिशोबाने आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. तर आपण बाकीचे फीचर्स बघितले या स्मार्टफोनचे, तर बॅकला आपल्या याच्यामध्ये ड्युअल कॅमेऱ्याचा सपोर्ट बघायला भेटतो. 13+2 MP बॅक कॅमेरा आहेत प्रोव्हाइड केला एका LED फ्लॅशसोबत. व फ्रंटला तुम्हाला याच्यामध्ये 6.3 इंच एक HD+ डिस्प्ले बघायला भेटते. 5 MP डिसेंट सेल्फी कॅमेऱ्याच्यात प्रोव्हाइड केला एका ड्यूड्रॉप नॉचसोबत. हा एक ओव्हरऑल चांगला स्मार्टफोन आहे एंट्री लेवलसाठी, स्पेसिफिकली ज्या बजेटमध्ये ज्या प्राईस सेगमेंटमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे त्या प्राईस सेगमेंटमध्ये आपल्याला एकदम फुल्ली फीचर पॅक स्मार्टफोन बघायला भेटतोय. तर आपण याची बॅटरी बघितली तर 5000 mAh एवढी मोठी बॅटरी आहेत आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. पण जो चार्जर आहे आपल्याला तो मायक्रो USB बघायला भेटतो. ऑफकोर्स आपल्याला 6-7 हजारमध्ये कोण टाईप से नाही प्रोव्हाइड करणार. ह्या प्राईसिंगच्या हिशोबाने जर हा स्मार्टफोन 8 हजाराच्या आतमध्ये लॉन्च झाला तर ह्या प्राईस सेगमेंटमध्ये एकदम बेस्ट बाय स्मार्टफोन ठरू शकतो. तर सध्या या प्राईसिंगमध्ये एकच स्मार्टफोन आहे Realme C2. तर C2 आपण ह्याला कम्पेअर केलं तर हा आपल्याला चांगलाच बघायला भेटतो. Realme C11 हा स्मार्टफोन आपल्याला भारतामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की 11-12 जुलैला बघायला भेटतो. तर जो आपल्या लिस्टमध्ये स्मार्टफोन येतो तो एक प्रीमियम मिड रेंज सेगमेंटमधला स्मार्टफोन आहे. OnePlusचा जो OnePlus Nord किंवा OnePlus Z असं या स्मार्टफोनचं नाव ठेवण्यात येणार आहे. व OnePlusचे जे ओनर आहेत पीट लाव त्यांनी कन्फर्म केलं आहे की हा स्मार्टफोन आपल्याला 2-3 जुलैला भारतामध्ये आणि युरोप दोन्ही जागेंमध्ये लॉन्च इव्हेंट याचा बघायला भेटणार आहे. हा एक मिड रेंजमधला स्मार्टफोन आहे OnePlus
असं सांगते. स्पेसिफिकली वन प्लसचे जे स्मार्टफोन्स आहेत ते आपल्याला 35,000 वरतीच बघायला भेटतात, पण हा असा पहिला स्मार्टफोन आहे ज्याची प्रायझिंग आपल्याला 30,000 आत बघायला भेटेल. तर आपण याच्या फीचर्सकडे बघितलं तर बॅकला आपल्या याच्यामध्ये क्वाड कॅमेराचा सेटअप बघायला भेटतो, ज्यांच्यामध्ये आपल्याला 64 MP प्लस 8+5+2 MP क्वाड कॅमेराज प्रोव्हाइड केले. जो 64-वाला सेन्सर आहे तो ऑफकोर्स सोनीचा सेन्सर असणार आहे. फ्रंट आपल्या याच्यामध्ये 20:9 एक्सपेक्ट रेशिओवाला फ्लुइड एमोलेड बघायला भेटतो, एक एमोलेड डिस्प्ले आज बघायला भेटतो एका डॉट नॉच सोबत. पण त्या डॉट नॉचमध्ये तुम्हाला 16 MP एक फ्रंट कॅमेरा प्रोव्हाइड केला आहे. फ्रंटला तुम्हाला एकदम खूप कमी बेझल्स बघायला भेटतात. बेसिकली हा जो स्मार्टफोन तो फ्रंटला आपल्याला फुल्ली बेझललेस बघायला भेटतो. तर अजून आपण याचे फीचर्स बघितले तर इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आज बघायला भेटतो, स्नॅपड्रॅगनचा 765 प्रोसेसर बघायला भेटतो, 5000 mAh मोठी बॅटरी प्रोव्हाइड केली. वन प्लस काय देणार आहे, एक पहिला फीचर पॅक स्मार्टफोन असेल ज्याची प्रायझिंग एवढी कमी ठेवण्यात येणार आहे, आणि खूप सारे जे बायर्स आहेत त्याच्याकडे नक्कीच अट्रॅक्ट होतील. ह्याचं जे ऑक्सिजन ओएस आहे ते बघून वन प्लस हा जो ब्रँड आहे तो मार्केटमध्ये त्याच्या ओएसच्याच दमावरती चालतोय. ऑक्सिजन ओएस जे वन प्लसमधनं येतं ते आत्तापर्यंत अँड्रॉइड एक टॉप ओएस आहे अँड्रॉइड सिस्टीममधला. तर ह्या वन प्लस झेडमध्ये वन प्लस नॉडमध्येही आपल्याला तेच ओएस बघायला भेटणार आहे एवढ्या कमी प्राईस सेगमेंटवरती. हा जो स्मार्टफोन आहे एक मिड रेंजमधला स्मार्टफोन आहे. पोको पहिल्यांदा एका मिड रेंज स्मार्टफोनवरती काम करते. ह्या स्मार्टफोनचं नाव असणार आहे पोको M2 Pro. पोको एम टू प्रो स्मार्टफोनचे जर आपण फीचर्स बघितले तर याच्यामध्ये आपल्याला कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720G हा प्रोसेसर बघायला भेटणार आहे. आपल्याला याच्यात बॅकला क्वाड कॅमेराचा सपोर्ट बघायला भेटणार आहे, ज्यांच्यामध्ये मेन कॅमेरा लेन्स आपल्याला ऑफकोर्स 48 MP बघायला भेटणार आहे. साईडला फिंगरप्रिंट स्कॅनरही बघायला भेटणार आहे. फ्रंटला तुम्हाला एक पंचोल डिस्प्ले याच्यामध्ये प्रोव्हाइड केली आहे, 6.64 इंची. फ्रंटला आपल्या याच्यामध्ये एक डॉट नॉच प्रोव्हाइड केली ज्याच्यामध्ये आपल्याला 16 MP फ्रंट कॅमेराही प्रोव्हाइड केला आहे. बाकीचे जर आपण याचे फीचर्स बघितले याच्यामध्ये आपल्याला 5020 mAh मोठी बॅटरी बघायला भेटते, व USB Type-C सपोर्ट आहे. याची जी आपल्याला वॅट बघायला भेटते आपल्याला 18 किंवा 20 वॅटचा फास्ट चार्जर इनबॉक्स बघायला भेटेल. व या स्मार्टफोनने तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स Android 10 सपोर्ट बघायला भेटणार आहे. जे पोकोचं UI म्हणजेच शाओमीचं जे UI MIUI 11 त्याच्यासोबत तुम्हाला याच्यामध्ये Android 10 सपोर्ट बघायला भेटणार आहे. तर आपण अजून याचे फीचर्स बघितले तर या स्मार्टफोनने तुम्हाला इझरोचे जे नॅविक सिस्टीम आहे त्याचाही सपोर्ट बघायला भेटणार. आता ह्याच्याबद्दल काही लीक तर आली नाही आहे, पण माझ्या मते पोकोचे जे हेड आहेत ते आपल्याला नक्कीच ह्याच्यामध्ये जे इझरो नॅविक आहे त्याचाही सपोर्ट देतील. तर आपण या स्मार्टफोनची प्रायझिंग बघितली, जसं मी तुम्हाला म्हटलेलं की एक मिड रेंजमधला स्मार्टफोन आहे, तर अर्थातच ह्याची जी प्रायझिंग आपल्याला ती 15 किंवा 15 आतच बघायला भेटणार आहे. पोको असं नवीन प्रोजेक्टवरती काम करते की ज्याची प्रायझिंग आपल्याला 15 आत स्टार्ट होणार आहे. एम सिरीज नावाचा हा प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये जेवढे पण स्मार्टफोन पोको लॉन्च करेल ते मिड रेंजमधले स्मार्टफोन असतील. व पोकोचे जनरल मॅनेजर म्हटलेले की ह्याची जी प्रायझिंग आहे आपल्याला ह्याची जी लॉन्च डेट आहे या स्मार्टफोनची ती 20 ते 25 दिवसात हा लॉन्च होणार आहे. तर आपण त्या दिवशी त्यांनी ट्विट केले तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्याचे डेज कॅल्क्युलेट केले, त्याची जी लॉन्च डेट आहे ती आपल्याला 10-12 जूनच्या आसपास बघायला भेटेल. म्हणजेच हा पोको M2 Pro स्मार्टफोन आपल्याला 10 किंवा 12 जूनला भारतात बघायला भेटेल. लिस्टमध्ये जो 5व्या नंबरला स्मार्टफोन येतो तो रिअलमीचा 6S नावाचा स्मार्टफोन. आता सध्या मार्केटमध्ये रिअलमीचा 6 आणि 6 Pro स्मार्टफोन एक्झिस्ट करतात. 6ची प्रायझिंग आपल्याला 15,000 बघायला भेटते, व 6 Pro प्रायझिंग काहीतरी 17-18 आसपास बघायला भेटते. तर रिअलमी 6S जो स्मार्टफोन याची स्टार्टिंग प्राईस 13,000 रुपये ठेवण्यात येणार आहे. व याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे तो आपल्याला तोच मीडियाटेकचा Helio G90T हा प्रोसेसर बघायला भेटणार आहे, जो आपल्याला Redmi Note 8 Pro व Realme 6 बघायला भेटलेला. फक्त Realme 6 आणि Realme 6S फरक काही एवढाच असणार आहे. याच्यामध्ये बॅटरी तुम्हाला कमी बघायला भेटेल, याची जी प्रायझिंग आहे ती त्यांनी कमी केली, तर अर्थातच काही फीचर्स याचे कमी करतील. बॅकला तुम्हाला ज्यामध्ये क्वाड कॅमेराचा सपोर्ट बघायला भेटेल, ज्यांच्यामध्ये मेन कॅमेरा लेन्स अर्थात 48 MP असेल. आता बेसिकली सेटअप झाले प्रत्येक स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 48 MP बॅकला क्वाड कॅमेराचा सपोर्ट बघायला भेटतो एका सोनीच्या सेन्सरसोबत. मग आपण याचं जर फ्रंट बघितलं तर आपल्याला याच्यात डॉट नॉच बघायला भेटते 13 MP फ्रंट कॅमेरासोबत. 4000 mAh तुम्हाला यात मोठी बॅटरी प्रोव्हाइड केली 18 वॅटच्या फास्ट चार्जरसोबत. व याच्यामध्ये जो चार्जर आहे आपल्याला तो Type-C चार्जर बघायला भेटतो. याच्यामध्ये तुम्हाला Android 10 सपोर्ट बघायला भेटणार आहे. रिअलमीचं जे UI आहे त्याच्यासोबत एकदम फुल्ली फीचर पॅक स्मार्टफोन आहे. व याची जी स्टार्टिंग प्राइस आहे ती आपल्याला 13,000 रुपये ठेवण्यात आली. व याची जी लॉन्च डेट आहे या स्मार्टफोनची Realme 6S ती आपल्याला 15 ते 20 जुलैच्यामध्ये बघायला भेटेल. तर मित्रांनो, होते काही टॉप 5 अपकमिंग स्मार्टफोन जे जुलै महिन्यामध्ये भारतात लॉन्च होणार आहे. जसं मी तुम्हाला आधी म्हटलेलं, हा प्रत्येक स्मार्टफोन त्याच्या प्राइसिंगच्या हिशोबाने आपल्याला एक चांगली व्हॅल्यू प्रोव्हाइड करते. मी फक्त तेच स्मार्टफोन इन्क्लूड केलेले या लिस्टमध्ये जे आपल्याला त्यांच्या प्राइसिंगच्या हिशोबाने एक चांगली व्हॅल्यू प्रोव्हाइड करते, जे एक व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन आहे. तर तुम्हाला काही नवीन स्मार्टफोन अजून पाहिजे असेल जो जुलैमध्ये लॉन्च होणार आहे त्याच्याबद्दल
जर माहिती पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला तिथे तुमच्या प्रश्नांचं उत्तर देईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती, मला पहिल्यांदाच बघत असाल तर ह्या चॅनल आधी सबस्क्राईब करा व बाजूचा जो बेल आयकॉन आहे तोही दाबून ऑलवरती क्लिक करा, कारण टेक्निकल शिष्या जो चॅनल आहे तुम्हाला असेच मराठी टेक व्हिडिओज बघायला भेटतात व ह्या चॅनलवरती मला रात्री 9 वाजता असेल मराठी टेक बातम्या हे दिल्या जातात, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आपण विचारते का पुढच्या नवीन व्हिडिओसोबत आज रात्रीच्या टेक बातम्यांमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।